आपल्या बरोबर सिम्बा आहे. थोडंसं वार आहे, मिनीला पाण्यात घुसला होता गाडी गरम झाल्यामुळं. तर याची जरा माहिती सांगेल, आपलं बाळा सांगेल, बाकी आपण त्याचं डबिंग तो स्वतः सांगेल. सिम्बा काय, कसा आहे, कुठून आलाय, काय बाळा काय वाटतंय आता तसं. हां, कुत्रा कोणाचं आहे ते सांगतो पहिलं. गणेश आहे आपला, गणेशची बहीण आहे, मोठी बहीण, तर तिचा कुत्रा आहे हा. तर कुत्रा हा कुठूनचा, स्वित्झर्लंडचा आहे. हा, स्टेट बर्नर म्हणून काय नाव आहे त्याचं, सेंट बर्नर, सेंट बर्नर. हां, तर सांग बाळा याला कुत्र्याचं आहे ना ते, हा सांगेल तुम्हाला काय. सांग बर्नार्ड म्हणून एक जात आहे, ती -40 पर्यंत राहू शकते. थंडीमध्ये किती झालं तरी -40, आपल्याला तर -10 पण सहन नव्हत, पण ती -40 मध्ये राहू शकते. आणि इंडियामध्ये पाळायचं आहे तर तुम्हाला पूर्ण दिवस एसी मध्येच फिरवणं पाहिजे, म्हणजे घरातच पूर्ण दिवस एसी पाहिजे. आणि दिवसाचं त्याचं खूप खाणं आहे, जर बघायला गेलं तर एक माणूस प्रॉपर जेवू शकतो एवढं तर जेवतो तो, नाहीतर दोन माणसं तरी जेवू शकतात ॲट अ टाइम. त्याला पेडिग्री, पूर्ण दिवस पेडिग्रीवरच असतो तो. आणि त्याला बाहेर फिरवायचं म्हटलं तरी पण थोडाच वेळ फिरवू शकतात, नाहीतर मग तुम्हाला लहानपणापासून ऍक्टिव्ठेवावं लागेल. जसं आहे आता याचं वय वर्ष किती, 1.5 वर्ष आहे काहीतरी, 1.5 वर्ष आहे ना, तर आत्ता तो 1.5 वर्षाचा आहे काहीतरी. आणि त्याचं वजन आहे 54 kg, तरी डाएट त्याचा नॉर्मल ठेवलं, जर त्याला हॅवी डाएट दिला तर नाही म्हटलं तरी 60 पर्यंत अराउंड जाईल. अजून काय सांगू शकतो एवढंच. ओके, त्याला एवढंच माहिती आहे. आणि कुत्र कसं, कुत्र्याचा माने आलाय त्याला बघायला, प्रथमेश आलाय, गण्यात आहेच आहे. आम्ही आलो होतो त्याला मिनी शिशोरला घेऊन, बोललो आपण पण मिनी शिशोरला बघितले आम्ही पण, हा इकडे पण खूप दिवस काढलेत आम्ही मिनी शिशोर. कुत्र आणि आम्ही एकाच लाईनीचे होतो तेव्हा, तर त्याच्यामुळे इकडे आलो होतो जरा मिनी शिशोरला घेऊन पट्ट्याला, हे असं दाखवलं जरा. त्याला समुद्रच वाटला त्यांनी, त्याला एवढं गरम झालं बाई, गाडी पाण्यात उडी मारली, पाण्यातून आणलंय त्याला बाहेर, असा वाळला झालाय, सुकलाय आता. हा, अर्ध्या तासाची मेहनत आहे, सुकलाय गाडी, गरम खूप झालं होतं त्याला. आम्हाला वाटलं पाण्यात जाणार नाही, तुम्ही व्हिडिओ बघाल, व्हिडिओमध्ये बघा. आणि तो स्वतः सांगाल त्याला काय वाटलं मुंबईचं. गाण्याला दिवस सांभाळले, गाण्या काय वाटतंय, काय नाही याला सांभाळायचं बोललं की म्हणजे सारखं त्याला घेऊन खाली घेऊन द्यायला लागणार, घरात जाऊ नाही शकत असते, म्हणजे त्याला फिरवायचं सारखं सकाळ दुपार संध्याकाळ त्याला फिरवायलाच लागेल तुम्हाला. आणि बाकी त्याची काळजी खूप घ्यायला लागते, खालती गेला की म्हणजे लोक नाही म्हणत, त्याची साईज बघून खूप लोक घाबरतात. पण त्याला पुरीला जवळ आले पण गणेश, पुरी दिवस 7-8 दिवस पुरीला जवळ करायचं, गणेशच्या जवळ लय पुरी. कॉन्टॅक्ट नंबर काय, हा तो नंतर आमच्यासाठी आला होता, ज्याला खरंच डॉग प्रेमी आहेत ते लोक ठेवू शकतात. बाकी आपण तर काय जास्त हे नाही, डॉग प्रेमी वगैरे नाही, त्याच्यामुळे झालं 3-4 दिवस काढलेत पण मजा आहे. मग मान्या मान्याचे तुम्ही व्हिडिओ बघालच, मान्या त्याला ओढत होता का कुत्र, मान्याला ओढत होतं काय समजत नव्हतं. मान्या काय काय वाटतंय कुत्र्याचं, याच्या मस्त कुत्र आहे, एकदम मस्त आहे, फ्रेंडली आहे, कोणाभुंकत नाही. फक्त त्याने आज पाण्यात उडी टाकून चुकी केली, त्या पाठी मी धावलो, मी धावलो किनाऱ्यापर्यंत पण भेटला नाही, पण चांगले. प्रथमेश रॅम्बो एक कुत्र होत जे बाळाने आणलं होतं. ह्या कुत्र्याला सांभाळायचं म्हणजे कमीत कमी 2 ते 3 पोरं बाहेर पाहिजे त्याच्यासोबत, कारण की तो एकदा तापला की कोणाला आवरत नाही, तर त्याला सांभाळायचं म्हणजे खूप मुश्किल आहे. फक्त ओढतो, बाकी धरत फिरत नाही, बाकीच्या कुत्र्यांचं पासून सावध. हा, फक्त तो कुत्र्यांना त्रास देतो, तो त्याचा राज दाखवतो इकडं की मी या एरियामध्ये आलोय, बादशाह द्या आपण, बाकी काय नाही त्याला. आणि कॅमेरा कॉन्शियस आहे, घडी आपण कॅमेराकडे बघत नाही. सिम्बा फोटो बघा, फोटो बघा, त्याचं हे बघा, ऍक्शन बघा त्याची. हा सिम्बा स्माईल, मला भेटायच्या अगोदर बोलत होता की मी त्याला उचलून घेऊन जाईल. सिम्बा स्माईल कर, वड कुत्र कसं दमत, लाळ पडते त्याची थोडीफार, पण कुत्र जरा दमत. आणि इकडे कसं ते पुण्याला असल्यामुळे तिकडचं वातावरण आणि मुंबईचं वातावरण खूप मोठा फरक आहे. इकडे कसं आता उन्हाळा असल्यामुळे खूप गरम होते, आणि आपण त्याला घेऊन आलो तर गडी पाण्यात आलाय, उतळा माणूस आहे, डायरेक्ट पाण्यात उडी मारतोय, आम्हाला नव्हतं माहिती. आता पुढच्या टायमाला आपण त्याला जरा धरून ठेवू एकदम पॅक. ते 4 पोरं होतं आपण, 5 पोरं, तरी त्यांनी पाण्यात उडी मारली म्हटल्यावर मग बघा काय ताकद आहे त्याच्यात, ताकद राहस आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तो सांगला आता कसं काय, लाईक करायचं, शेअर करायचं. मी सिम्बा पुण्यावरून आलो, वाशीला, मुंबईला आलो, म्हणजे मरणाचं गरम आहे इकडं. आणि काय सांगायचं आता,
यांनी आता ओळख करून दिली. तुम्ही पहिलंच बघितलं मी काय काय केलं. सकाळी आता सकाळपासून चालू करतोय. सकाळी जरा फिरायला आलो होतो. फिरण्यापासून कसं कॅमेरा लावला यांनी माझ्या पाठीला. मामा फिरवत होता आमचा गणेश मामा. त्याच्यामुळं कसं जरा इथं गर्मी खूप होती. गर्मीमध्ये चालतोय आपण राऊंड मारायला. टॉयलेटसाठी आलो होतो आपण जरा बाहेर. ग्राफिटी जरा भारी बनवली इकडे. मुंबई स्वच्छता पण चांगली आहे. तू बघू शकता डाव्या बाजूला माझ्या ग्राफिटी बनवली आहे. भारी आहे. आणि इथं पुढं पुढं आलो आपण. इथं आपलं मी त्या दिवशी आलो होतो तर एक कुत्र राहते इथं वरच वरच. कॅमेरा दाखवते आपला मामा. तिथं वरच कुत्र राहते. ओय हे काय अरे कॅमेरा नीट पकड रे मामा. लागतोय मला हे निळं. हे निळं कोणचं पक्षी आहे. भारी आहे भारी. भिंतींना भारी भारी कलर केले. जरा स्वच्छच वाटते. पाणी टाकलंय वॉचमॅन पण ना. इथं गर्मी होते आणि इथं पाणी टाकलं. स्वच्छता तर आहे. ते गार्डनला जाऊन येतो जरा. झालं आपलं टॉयलेट बिलेट झाले सगळं. गार्डन मध्ये जातो. गार्डन इकडे इकडे जायचं आपल्याला. इकडं नाही तिकडं. बरोबर. कोंबडीच्या पायाचा कोणतं रे. इथून जरा जाऊ. रस्ता जरा बघून ओलांडायचा. लेफ्ट राईट लेफ्ट राईट सगळं बघितलं. हे गार्डन इकडं आपल्या जवळच आहे. काय रे टाकलं. नाही नाही म्हणतो चाल मामा. नाही माणसांसाठी गार्डन बनवले का आमच्यासाठी. काय बनवा आमच्यासाठी पण पालिकेला सांगायला लागतं. आमचं पुण्यात बरं आहे. पुण्यात गार्डन बिडन मध्ये आम्ही खेळू शकतो. गार्डन मध्ये येऊन देत ना आपल्याला. आलो जरा राऊंड रुंड मारतो. इकडे गर्मी खूप आहे. लय गरम झाले. मामा म्हणतोय उलट थंड ठिकाण आहे आपल्या इथं मिनी जुशर. तिकडे घेऊन जातो. बोलतो गाडीत ना रिक्षात जाऊ. रिक्षात कोणा ए हा कुठं दयांडीला चालला रे. ए मामाचं मित्र ना हे ब्लॉगर कुठं छातीत बेल्ट लावलाय चाललाय चड्डीवर. हेच कोंबडीच्या पायाचं होतं मग अशी रिक्षात जात. भारी बे रिक्षा मावत नाही मी पण चालते. रिक्षा रिक्षा भारी. पहिल्यांदा बसलोय. भारी वाटतो वारं बिर. भारी भारी. कोणत्या ठिकाणी घेऊन चालले बघू आता. कोणता आलो मी. मिनी शिशोर आहे काय. याला बोलते का मिनी शिशोर. तिकडं समुद्र सारखं काय दिसत. पाणी पाणी काय डाव इकडं. मारे मारे. इथं कोण बसलं. एक कपल पॉइंट म्हणे. जाडी कोण. ए अरे घरी बसायचं. इथं फिरायचा टायमिंग आहे. इथं काय. पाणी पाणी मामा मला पाण्याकडे पाण्याकडे मामा मामा पाण्याकडे. नाही यांना काय आहे का नाही. मला एवढं गरम होतंय पाण्यात जाऊन द्यायचं. पाण्यात नाही काय नाही. कोणचा पक्षी आहे रे. लांबून चल आपलं लांबून चल. हे गुलाबी कलरचा मोठा पग बांधले काहीतरी. लांबून चल मामा लांबून चल. गरळ गुरळ आपलं तो बघत नाही. बघतच नाही आपण त्याच्याकडे. चल चल चुंबे चुंबे चल. फास्ट चल फास्ट चल फास्ट चल. हा आला हा ब्लॉगर ना. चाल निस्ता व्हिडिओ काढतो. माझ्या निस्ता व्हिडिओ काढतो. आता कोणच नाही दाखवायचं आपलं कचरा बघ. मला एकदा फोटोचा राग आहे. आणि हा माझ्या पुढं पुढं पण याच्या पुढं पण. चल मामा 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 पण याच्या पुढं पुढं पण. याला फोटोच काढून नाही द्यायचा. पुढं पुढं घे पुढं त्याच्या पुढं चल पुढं चल 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 याच्या मारे याच्या चल चल पळ पळ पळ. फोटो काढते माझे तरी काढलाच असेल एक दोन. लय तसं लय मारायचं आहे ती. ब्लॉगर लय डेंजर आहे. आता चॅनल आहे त्याच्या चॅनलवरच व्हिडिओ येणार आहे. पाणी अरे डॉल्फिन हो माशी बिशी लावले ते. ग्राफ्ट रांगोळ्या भारी काढले त्यांनी ग्राफ्टिंग मध्ये. पाणी लय आला. याच काय ना आला तिथं पाठी पाणी आहे. चल बोलतो मला पाण्यात. चल तुला काय माहिती मी किती भारी पावतो. त्या शेड तिकडे जायचं. आता माझी पुढून व्हिडिओ घे कसे चालतो बघ. मी आता शेड्यांवर ना म्हणजे चाल. टुबू 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 टुबू. पाणी का काय एवढं पाणी.
पुण्यात दिसलं नाही राव, मला पुण्यात कधी दिसलं नाही. येणार लय जवळ पाणी आहे. काय पाणी, काय पाणी आहे? ते दोन पुतळे काय? बस तू जाऊन मोरदे तिकडे कोणी बस आपल्या इथे आला तोंडात ना फेस काढलं यांनी चालणे का काय दम खाते इथे. आता हा फोटो काढीन याच्याकडे बघायचंच नाही. अरे जीभ काढायला लावून स्माईल कर म्हणून काय त्याच ते ना याला एक तर माझी भाषा कळत नाही, दोन शिवाय दिलं तरी हा हसतोय असा तो ब्लॉगर या. आता आला आता त्याच्याकडे बघायचंच नाही आपण बाजूने घे नाही तर कुठून पण घे बघणारच नाही मी त्याच्याकडे. आता त्याला असं दाखवतो माझं दम खाऊन होऊन दे असा पळतो पाण्यात. आता मी बिल्ड बिल्ड काढलाय माझा असा पळतो ना पाण्यात सांगतो त्याला. आला मामा हा म्हणतो माझा फोटो काढ माझ्या कानात बघन मळ काढ हे कर ते कर अवघडच. आता कसा जातो ना आता बोल बोल फक्त जा बोल फक्त मग मी जातोच बघ. चला 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 हे पकडतोय याच काय टिल्ले पळ 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 एवढं गरम झालत ना पुन्हा आपल्याला सोडायचं नाही. लवकरच कॅनडाला जातो राव काय गरमी इकडं. पहिला कॅनडाला जातो मग इकडून त्याला दाखवतो फोटो मामाला. माझी बहीण आहे ती येणार होती परी पण ती पण लय कॅमेराला असते. मी हे आणलं यांनी उचलून मला माझं बोलणं यांना कळत नाही पण आपलं चला निघतो मी.